जय महाराष्ट्र, जय शिवराय। मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नॅचरल फॅक्ट यूट्यूब चॅनलवरती। आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम संदर्भातील नवीन अपडेट्स समजून घेणार आहोत। सदर योजनेची अंमलबजावणी तसंच राबवणी करण्यासाठी निधी हा अत्यंत महत्त्वाचा असतो। तर सदर अनुदानित हप्ते वितरित करण्यासंदर्भात निधी इकडेच मंजूर झालेला आणि त्याबाबत शासन निर्णयात कोणती तरतूद करण्यात आली याची सविस्तर माहिती आपण स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। जर आपण चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशा माहितीपूर्ण नवनवीन अपडेट्स आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर मित्रांनो, चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करत आहोत। प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2020 जी विमा अनुदान जे वितरित करण्यासाठी एकंदरीत निधीची आवश्यकता असते आणि ते निधी हा शासनाद्वारे मंजूर करण्यात आलेला आहे। शेतकरी हा शेतामध्ये आपले पिके घेत असतो, परंतु काही कारणास्तव पीक हानी झाली तर त्यांना विमा संरक्षण कवच हे प्रदान केले जात असते आणि ते कवच देण्यासाठी विमा हप्ता अनुदान इकडेशी दिले जात असते। तर सदर अनुदान देण्यासाठी निधी इकडे मंजूर करण्यात आलेला आहे आणि किती निधी मंजूर झालेला आहे, एकंदरीत तरतूद कशा स्वरूपाची याची माहिती आपण स्टेप बाय स्टेप इथे समजून घेत आहोत। आता आपल्यासमोर आज शासन जे आर आपल्याला इकडे पाहायला मिळत आहे, प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2020 विमा हप्ता अनुदानापोटी राज्य शासनाच्या हिश्श्याची 496.14 इतकी रक्कम विमा कंपनीस वितरित करण्यासाठी मंजुरी देण्याबाबतचा शासन जी आर आपल्याला इकडे पाहायला मिळत आहे। सदर शासन जी आर आज 9 ऑक्टोबर रोजी जाहीर झालेला आहे। तर जी प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एक संरक्षण कवच हे दिले जात असते आणि सदर ही योजना संपूर्ण महाराष्ट्रभरात 6 कंपन्यांद्वारे राबवली जात असते। त्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनीपासून ते HDFC ॲग्रो इन्शुरन्स कंपनींचा इकडेशी समावेश आहे, ठीक आहे। तर सदर विमा हप्ता अनुदान वितरित करण्यासाठी 496.14 इतकी रक्कम इकडेशी मंजूर करण्याची बाबी शासनाच्या विचारात होती आणि त्यानुसार हे शासन निर्णय जाहीर झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। तर सदर जे पीक विमा हप्ता अनुदानासाठी हे निधी वितरित करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे असं इथे शासन जे आर आपण पाहत आहोत। तर सदर कोणत्या बाबींवरती हा खर्च केला जाणार आहे तर त्याचेसुद्धा तपशील इकडे पाहायला मिळते, जसं की पीक संवर्धन, पीक विमा, प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील विमा हप्त्यांसाठी अर्थसहाय्य, यासाठी हे रक्कम खर्च टाकण्यात येणार आहे। तर ही वितरित रक्कम वितरित करताना प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनांद्वारे ही संपूर्ण प्रक्रिया पार केली जाणार आहे। या जी आरची प्रत आपल्याला हवी असेल तर कमेंट सेक्शनमध्ये आपल्याला जरूर विचारा। अशा प्रकारची ही महत्त्वपूर्ण माहिती आपण स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये समजून घेतलेली। जर ही माहिती आपल्याला आवडलेली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, ही व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा। काही अडचण असतील तर त्यासुद्धा कमेंट सेक्शनमध्ये जरूर विचारा। हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद।